काय झालं? काय झालं? कमॉन बेटा, काय झालं? पोटात कळा येत आहेत माझ्या. घाबरू नकोस, घाबरू नकोस. आय एम अ डॉक्टर. मी डॉक्टर दामते. समोरच माझा बंगला आहे. चल कमॉन, आय विल कॅरी यू, डोंट वरी बेटा. रिलॅक्स. कमॉन 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 कमॉन. होल्ड मी, होल्ड मी, होल्ड मी व्हेरी टाईटली. कमॉन कमॉन, डोंट वरी. कमॉन 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 कमॉन, डोंट वरी. कमॉन आई, चल चला, बसा, नीट बसा. बी केअरफुल, बी केअरफुल. हळू 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 हळू. आई अगं, ये आई. काय रे? हे बघ, जरा पाणी घेऊन येतेस का पटकन? काय झालं हिला? काय ग, अभ्यंकरांचीच मुलगी ना तू? हो. तू ओळखतेस हिला? यु नो हर? अरे एलआयसीतले पैसे मिळून देण्यासाठी तुझ्या बाबांची ज्यांनी मदत केली ना, ते रमाकांत अभ्यंकर, ते हिचे बाबा. अरे वा, हिला औषध देणं कर्तव्यच आहे माझं. डॉक्टर, कधी कधी ह्या गळा खूप असह्य होतात मला. कशामुळे दुखतं तुमच्या पोटात? नेहमी दुखतं का? नाही, गेला महिनाभर सतत अधून मधून येत आहेत गळा. माझ्या डॉक्टरनी तर माझं खाणं पिणं, जेवण ऑलमोस्ट बंदच केलंय. पचत नाही मला म्हणून. भूक लागत नाही का? नाही, भूक लागते, पण जे काही खाईन ना ते तसंच्या तसं बाहेर पडत. ओके माय चाइल्ड, डोंट वरी. मी एक मिनिट, मी एक पेन किलर देतो तुला, त्याच्यामुळे बरं वाटेल. मी निघू आता डॉक्टर. अगं बैस ना, मी चहा आणते हा तुला. नाही नाही, चहा कॉफी सगळं बंद केलंय माझं. थँक्यू डॉक्टर दामले, तुम्ही आज मला भेटला नसता तर. ओके माय चाइल्ड, मी निघू. बर, सावकार ना. हो, नमस्कार. फार गोड मुलगी आहे बाई. अरे हिच्या साखरपुड्याच्या दिवशी हिच्या घरी गेले होते मी. अशी निष्पाप माणसं देवाला का आवडतात तेच कळत नाही मला. अरे असं काय बोलतोस तू? मला असं वाटते की हिच्या बाबतीतलं जे काही निदान मी केलेलं आहे ते माझं ज्ञान खोटं ठरावं असं मला वाटतं. अरे म्हणजे असं झालंय का हिला? मला असं वाटतं की कदाचित हिला आतड्याचा कॅन्सर असावा. काय? हो, कारण त्या पद्धतीचे सिम्प्टम्स वगैरे, भूक न लागणं. अजूनही म्हणजे येस. माझी पर्स. पर्स? हां. जाशील ना एकटी? कमी येऊ सोडायला? नाही, जाते मी एकटी. काय रे बाबा, एवढं हसायला काय झालं? आपल्या दोन्ही मुलांचं लग्न म्हणजे बघणाऱ्यांचं मनोरंजन होणार. काय रे, ह्या दोन बायका, हो तुझी बायको आणि माझी बायको, त्यांचं मगापासून जे काही चाललंय ना ते तसं जर झालं खरंच ना मजा येणार आहे. काय हो, एवढं काय बोललो आम्ही? एवढं काय म्हणते काय बघ, आधी ब्राह्मणी पद्धतीनं सगळं करायचं, मग मराठांची पद्धतीने करायचं. म्हणजे दोन्ही मुलांचं लग्न एकाच मांडवत एका दिवशी, पण एकमेकांची दोन लग्न होणार. म्हणूनच मी गप्प बसून ऐकतोय. तुमचे एक्सप्रेशन ना गप्प बसण्यापेक्षा जास्त जाचक वाटतात मला, त्यापेक्षा बोला. हे बघ, माझं बोलणं तुम्हा दोघींना पटणार आहे का? हे हो काय भाऊजी, सांगून तर बघा. हे बघ, मला असं वाटतं की आपण कोर्टात लग्न करूया आणि संध्याकाळी रिसेप्शन ठेवूया. हा भेट कॅन्सल, एकमताने कॅन्सल. अरे एकुलती एक पोरगी तुझी, आणि हे कसला दळभद्र सुचते तुला? बघा भाऊजी, आता तुम्हीच. अरे बाबा, म्हणूनच मी गप्प बसून ऐकतोय. तसं नको भाऊजी, आपण काहीतरी सुवर्ण मध्य काढूया आणि तुम्हीच काढू शकाल ते. लोणे पुरे ना आता. ठीक आहे, मग आपण इतर जातीच्या विवाहापेक्षा वैदिक पद्धतीने लग्न करूया. म्हणजे? म्हणजे लाजा होम, अंतरपाठ, सप्तपदी वगैरे वगैरे. म्हणजे सगळं आलंच की ह्यात?
नाही पण ते म्हणजे रुसवे फुगवे किंवा मान अपमान किंवा डोक्यावर ते कुरड्या फोडणं वगैरे ते काय करायचं नाही वहिनी. बघ रुसवे फुगवे होणार नाही त्याची काळजी मी घेईन. दोन्हीकडचं मानपान आम्ही करणार. आमचे मानपान तुम्ही का करायचे भाऊजी? कारण ती तुमची माणसं नंतर आमची होणार म्हणून. याच्याबरोबर चर्चा करणं शक्यच नाही. याच्या उत्साह नुसतं उदाहरण आलंय उदाहरण. तू ना रमेले का पंतूजीस पंतूजी. जा एखाद्या तालुक्याच्या गावी जा आणि डोक्याला मुंडाचं बांध आणि मग मुलीचा बस्ता बांधत फिर. काय बोलतोय? पाहिलं तर महिनी काय बोलायचं याच्या पुढं? होऊ दे ना पण भाऊजी यांच्या मनासारखं. टाकलं नवऱ्याच्या पावलावर पाऊल. बर बाई तुझ्या मनासारखं होऊ दे मग तर झालं. सांग केव्हा जायचं मानपानाच्या साड्या घ्यायला? उद्या बँकेतून पैसे काढा ना. माझं क्रेडिट कार्ड घेऊन जा ना. झालं आता आता कुठे गेले रीतीरिवाज तुमचे? रीतीप्रमाणे आपण द्यायचं हा म्हणतो क्रेडिट कार्ड घेऊन जा. असं नाही रे बघ सगळं कसं धोनी म्हणून थाटामाटाने व्यवस्थित व्हायला पाहिजे म्हणून म्हणतो मी. विहिणीचा शालू तरी आम्ही आमच्या पैशाने घ्यायचा का नाही? विहिणीचा शालू म्हणजे विहीण म्हणजे किला किला कशाला? अरे नव्या नात्याचा श्री गणेशा म्हणून. लाख मोलाची लेख देताय तुम्ही भाऊजी आम्हाला. शालू कशाला आणखी? आणि हो रमे तुला सांगून ठेवतो ते पाठवण्याच्या वेळेस म्हणजे मुलगी जेव्हा सासरी जायला निघेल ना तेव्हा ते रडा बिडायचं नाही मला बघवत ते. अरे वा म्हणजे तुम्हाला बघवत नाही म्हणून यांनी रडायचं नाही का? वा त्यांची चालती बोलती मुलगी आपण घेऊन जाणार वाईट नाही वाटणार त्यांना? मला वाटतं आपण आता हा विषय थांबवूया. नाही म्हणजे काय हल्ली ना तिच्याकडे पाहिलं की आधीच मला गलबलायला होतं. ती काय दुसऱ्या गावाला चालली का कुठे? भाऊजी मखमली पेटीत जपून ठेवलेला तुमचा दागिना आम्ही आमच्या गळ्यात घालून मिरू. तिची तशी काळजी नाही आम्हाला वहिनी पण तरीही. हे बघ मला जर दोन पोरगे असते ना तर मी साईलला तुला देऊन टाकला असता घर जावे म्हणून. तर काय करणार एकुलते मुलगा ना. आणि तुम्ही तर आनंदात असायला हवं. तुमच्या अंगणात एकदा मांडव पडला ना की घराचं कुवार पण संपे. अंगणात बागडलेली पावलं मेहंदीची नक्षी लिहून बाहेर पडतील. पण गेले कुठे ती? अगं मैत्रिणीकडे गेले. मैत्रिणीकडे इतक्या उन्हात? हा आपले दुसरी धेना ना की घेऊन जा म्हणाव आणि जगन्नाथ ड्रायव्हरला पण सांग त्यांच्याबरोबर जायला. अरे केदारनाथ पवारची सून आणि इतक्या उन्हामध्ये वळवण करते म्हणजे काय? हेमचंद भाईंना आपण जे कोटेशन पाठवलं होतं त्या संदर्भात काय आलंय का? हो आलंय ना. कुठे काय आलंय तर काहीच दिसत नाहीये. एक काम करा त्यांना पुन्हा एकदा रिमाइंडर करा. एक्सक्यूज मी मनोजी. नीना अचानक ये बस बस ठीक आहे तेवढं करा. आणि हे काय तुम्हा मुलींना काय झालंय काय? डायरेक्ट मनोजी तिथे ती संध्या म्हणतेच आता तू पण. नुसतं मनोज म्हणायचं म्हणजे? अरे तुमच्याच वयाचं आहे. हा जरा प्रसंगाने पिचलोय पण म्हणून काय मी म्हातारा वगैरे वाटतो की काय? आय एम सॉरी पण नुसतं मनोज म्हणायला थोडीशी सवय व्हायला लागेल मला. इतकं दुःखी चेहऱ्याने का सांगतेस? तुला बरोबर वाटत नाही का? साहिल इकडे आलाय का? कुठेच नाहीये तो. साहिल मला वाटलं होतं की तू तुझ्या ओढणीला बांधून फिरतेस की काय त्याला? सांगा ना मनोजी साहिल आलाय का इकडे? नाही अगं तो घरी असेल. नाही घरी नाहीये तो. मग त्याच्या क्लब मध्ये? एम आय जी क्लब मध्ये ना. तिथे पण नाहीये. गेलाय कुठे? मी पण मूर्ख आहे का? तुझ्याकडे मोबाईल आहे ना मग त्याच्यावर त्याला फोन लाव ना. मोबाईल ऑफ केलाय त्यांनी. अच्छा अच्छा म्हणून तू दुःखी आहेस. हा 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 वागदत्त वराने मोबाईल ऑफ ठेवलाय म्हणून त्याचं डाल मी कुछ काला वगैरे असं काय वाटतंय का तुला? छे छे तसं मुळीच नाहीये पण मला त्याला आत्ताच्या आत्ता भेटणं खूप आवश्यक आहे. एकदा का साखरपुडा झाला की प्रत्येक क्षणी असंच वाटत राहतं. अगं होतं का त्यात काय एवढं? मनोज तुम्ही मी इतकी सिरियस आहे तुम्ही मस्करी काय करताय? मी पण तेच विचारतोय एवढं सिरियस होण्यासारखं झालंय काय? लग्नासाठी अलीकडचं मुहूर्त धरायचंय का? तसं असेल तर सांगा मी पटकन साहेबांना सांगतो. मनोजी मी निघते मी साहिलला शोधायला जाते. बस बस कॉफी येईल आता बस. अगं तुला आता त्याच्या सवयी माहीत असायला हव्यात. यावेळी तो योगासनं करतो. मोबाईल ऑफ ठेवून? हो योगासन ध्यानधारणा मेडिटेशन असं काय काय बरंच काय चालतो. मोबाईल मॅनर्स माहीत नाहीत वाटतं त्याला. मोबाईल मॅनर्स?
करतोस मोबाईल मध्ये काय काय होईल देव जाणे मनोजी मला खरच कॉफी नकोय माझं तोंड कडू झालंय तुला बरं वाटत नाहीये का तो प्रॉब्लेम नाहीच आहे माझा प्रॉब्लेम काहीतरी वेगळाच आहे नाही म्हणजे मला बरं वाटत नाही हे ऐकून साहिलला काय वाटेल हो तो अगदी अमेरिकन स्टाईलने तातडीने डॉक्टरची अपॉइंटमेंट घेईल मी डॉक्टरकडूनच येते डॉक्टरकडून काय झालं तुला बरं वाटत नाहीये का चल मी तुला घरी पोहोचवतो मला आत्ताच्या आत्ता साहिलला भेटायचं डॉक्टरने काय सांगितलं डॉक्टरने नाही काही नाही एक एक मिनिट एवढी एवढी गोंधळतेस कशाला मनोजी हा हा गोंधळ आता फक्त साहिलच दूर करू शकेल पण जमेल का त्याला त्याला जमवायलाच हवंय त्याला जमवायलाच हवं नुसती उभी का राहिली आहेस ग इथं टेलर कडे जाऊन जरा माप देऊन ये ब्लाऊजचं आता फार दिवस नाही राहिले तर माप कशाला बाजारात नवीन कपडे मिळतात चांगले साडीवर काय रेडीमेड ब्लाऊज घालणार आहेस तू घेईन ग त्या टेलर कडे जा ती माप द्या तू कधी धड शिवत पण नाही वेळेवर देत नाही मला कंटाळा आलाय नकोस तुझ्या लग्नाचा तुला ग बरा कंटाळा आलाय तरी बरं सगळी कामं मीच करतेस पण माप द्यायला तुला नको जायला आई जाईन मी पण आज नको का ग काय झालंय तुला आई आपण डॉक्टरकडे जाऊया का ग बरं नाही वाटत का तुला नाही मला असं वाटतंय की सेकंड ओपिनियन घ्यायला काय हरकत आहे अगं सेकंड ओपिनियन घ्यायला एवढं काय झालंय तुला साधा ऍसिडिटीचा त्रास आहे हो ना पण मला वाटतंय आपण एखाद्या स्पेशालिस्ट कडे जाऊया काय झालं बाळ तुला अगं सासरी जायला निघालीये आणि एवढ्या तेवढ्या कारणाने मला दिलं ते चल बैस तिथे आई आपण जाऊया ना मोठ्या डॉक्टर कडे का ग एकदम काय झालं तुला बरी बिरी आहेस ना अगं लग्नाचा मुहूर्त जवळ आलाय त्याच्यात काही विघ्न यायला नकोत म्हणून मला वाटतंय की मुहूर्त ठरवण्याआधी आपण माझ्या दुखण्याचा निकाल लावूया काही विघ्न येत नाही मी देशपांडे वहिनींना विचारलंय आणि त्यांनी सांगितलेल्या ज्योतिषाकडे मी उद्याच जाणार आहे हे कोण आता नवीन वाटवे गुरुजी खूप ज्ञानी आहेत म्हणे मोजक्याच लोकांच्या पत्रिका बघतात आणि जे काय असेल ना पत्रिकात ते अगदी स्पष्ट तोंडावर सांगतात आड पडदा न ठेवता कठीण असा आहे तू सुद्धा काही कठीण नाही प्रसिद्धी आली ना म्हणजे कळेल तुला आणि तुझ्या बाबांना आणि तोवर खूप उशीर झाला असेल तर काही उशीर होत नाही पण तू जर अशी इथे बसून राहिलीस ना मग मात्र उशीर होईल नी ना काय करू सांग नाही मी गेल्यावर निदान तुझ्या मनात असं तरी येणार नाही की माझ्या मुलीने माझं काय ऐकलंच नाही म्हणून काय बोलावं आता ह्या पोरीला काहीतरी मनात घेते अजून तारीख ठरली नाही आणि एवढ्यात निघालीस का ग सासरी जायला तुला काही कळत नाही हेच बरंय काय ग काय नाही तो कोण कोण टेलर म्हणाली स्टेशन जवळचा ना खोडियार टेलर्स माझं नाव जाऊन सांग त्याला खोडियार टेलर्स त्याचं नाव असं आहे ना म्हणून कपड्यांमध्ये खोड्या काढत असतो एक ब्लाऊज धड शिवत नाही माझा ठीक आहे मी जाऊन येते नशीब माझं तयार तरी झाली बाहेर जायला हल्ली का अशी विचित्र वागते काही समजायला मार्गच राहिला नाही मला त्या वाटवे गुरुजींना सांगायला पाहिजे राहू केतू शनी मंगळ ह्यांची मोठ बांधा म्हणावं आणि बुडवा एकदा समुद्रात माझ्या पोरीचं कार्य व्यवस्थित पार पडू दे रे देवा कुठून बापू नाही मी विचारलं तुम्ही कुठून फेरा मारून आलात हो
चाकरी करून आलो तिथली, आता इथली करतो. नाही तुम्ही फार थकलेला दिसतो, मी तुमच्यासाठी पाणी आणू का? नको. बस देवता फार सुधारलेला दिसतोय. हा काहीतरी गनिमी कावा असणारा पैसे उकळण्याचा. नाही बापू तुम्ही फार थकलेला दिसतो. अरे डोकं दुखत आहे जाम, म्हणून 2 तास आधी चालू घरी. म्हणून मी म्हणतो तुम्ही जास्त वापरत जाऊ नका. काय ते डोकं हो, 50 उलटलेत, फक्त 5 बाकी आहेत. गाडवा, बोलण्याची पद्धत कधी सुधारणार आहे डोंबाऱ्या? ओ बापू, मी एवढं चांगलं बोलतो ना तरी तुम्हाला कळत ना. बरोबर हे चांगलं काय बोललास तू? हो तुम्ही एवढं आपलं डोकं वापरता, तुम्हाला किती टेन्शन असते, मला सारखी तुमची चिंता असते. हो नाही, चिंता करू नकोस, त्यापेक्षा नोकरी कर. अरे किती दिवस झाले तुला सांगून साहेबांना भेट, साहेबांना भेट म्हणून. भेटलास का साहेबांना? ओ 17 चक्र्या मारल्या तुमच्या साहेबाच्या ऑफिसमध्ये, एकदाही भेटला नाही तो मला. अरे बापरे, तो भेटला नाही. माफ करा साहेब, आपला दिवस सांगा भेटण्याचा, आपली वेळ सांगा, मी त्यांना सांगतो थांबायला जाऊन. लाज वाटत नाही तुला? अरे जग पाहिलेला माणूस आहे तो, त्यांना बरोबर ओळखला असणार आहे तुला. झालं, आता म्हातारपणातही चपला झिजवतच फिरावं लागणार आहे नोकरी करत. ओ बापू, ओ कोण म्हणतो तुम्ही म्हातारा झाला तो? तुमचा एकही केस मला पिकलेला दिसत नाही. ओ बापू रागवू नको, रागवू नका. बघा मी किती सुधारलं, मी सिगरेट प्यायचं सोडलं, जुगार घ्यायचं सोडलं, परत मी आता दारू पित नाही हो. माझा सर्व पॉकेटमध्ये ना फक्त नोकरी शोधण्याच्या पाठी संपतो. कळतोय ना आता तुला? मग आणि त्या दिवशी ना मी मालू मावशीच्या आधार बंगल्यात गेलो होतो. अरे देवा, आता मालू मावशीच्या आधार बंगल्यात कशाला गेलास रे बाबा? हो म्हणजे ओ ती भरकटलेल्या मुलांना सरळ रस्त्यावर आणते. हो रस्त्यावर आणते? हो म्हणजे सरळ मार्गावर आणते ती. मार्गावर आणते? बर 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 बर, पुढे काय? हो मी गेलो होतो त्या घरी, पण ती मला भेटली नाही. मला तो आपला नाटककाराने प्रकाश प्रसाद नाटककरनी तो मला भेटला. प्रसाद बर बर, कसा आहे रे तो? तो एकदम छावा आहे बापू, छावा. छावा म्हणजे? ओ छे होते तुम्हाला नाही का, या आपण काय स्टाईल आहे आपण. बर बर असू दे बाळा, बघ केवढा परिणाम झाला रे तुझ्यावर. इकडे ये, इकडे ये. नुसता आधार बंगल्यात जाऊन आला तर केवढा सुधारलास रे तू. मी आले आल्या मला पाणी विचारलं, आता चहा विचारशील, मग चहा करशील, मग त्याच्या पुढची कामं आपण दोघांनी करायची, दोघांनी मिळून करायची. तू स्वयंपाक करायचा, मी जेवायचं, तू भांडी घासायची, मी झोपायचं. किती छान रे. ओ बापू, मी एवढा सुधारलेला नाही हो, त्यापेक्षा मी आहे ना त्या मालू मावशीच्या आधार बंगल्यात जाऊन राहीन. नको नको साहेब, एवढी कृपा करा आमच्यावर आणि त्या मालू मावशीला माफ करा, आणि तिच्या पोरांना आणि तिला सुखानं त्या आधार बंगल्यात राहू द्या. अरे काय बिघडवलं रे त्यांनी तुझं? असं म्हणता? हो म्हणजे काय, शिवाय जर तू आधार बंगल्यात गेलास तर म्हातारपणी मला कोण आधार देईल? ओ बापू, आधार द्यायचं म्हणजे एक्झॅक्टली काय करतो? नोकरी शोध म्हणजे सगळं होईल. ओ नोकरी शोधायची ना, मग त्यासाठी पैसे लागतात आणि माझी हे खिसे दोन्ही खाली आहेत. बरं वाटलं रे, खूप बरं वाटलं. म्हणजे हे प्रकरण नॉर्मल आहे, होता तसाच आहेस रे बाबा, काही फरक पडलेला नाही तुझ्यात. थांब ह, हे घे पैसे. बरं आता सांग, पैसे उकळलेस तू, कशासाठी लागतात पैसे? ओ म्हणजे नोकरी शोधासाठी सगळीकडे हिंडावं लागते, टॅक्सीत फिरावं लागते. बरं, आणि टॅक्सीवाला काय माझा बाप आहे का जो मला फुकट फिरवत राहील? नोकरी शोधायला टॅक्सीत हिंडावं लागतं. बरं मला सांगा, हा टॅक्सीवाला जर तुझा बाप असता तर तू टॅक्सी चालवली असतीस का रे? अरे पेट्रोल विकून पैसे खाल्ले असतेस तू, तोंबाऱ्या.